आजच्या दिनात भाऊबीजीचं त्या महिलांना गिफ्ट काय मिळालं तर प्रचंड महागाई भुरका, या महागाईचा ह्या दोन महिला आज पुण्यामध्ये भाजपच्या आंदोलनामध्ये टारा टारा फाडून काढला अहो तुम्ही पेडे कसले वाटत आहे तुम्हाला ओबीसी आरक्षणाचं क्रेडिट घ्यायचं भाजपला म्हणजे लायकी सुद्धा नाही कारण तुमचा तो विषय नव्हता तुम्ही बंडखोरी करून आता सत्तेवर आला तुम्ही काय केलं अडीच वर्षात केंद्र सरकार ओबीसीचा इम्पेरियल डाटा देऊ शकलं नाही आणि खोटे आंदोलन करून लोकांची दिशाभूल करताय पण भाजपच्या आंदोलनात जाऊन पुण्याच्या त्या दोन रणरागिणी नवी पेठेतल्या महिलांनी भाजपचं आंदोलन हाणून पाडलं महागाईवर बोला महागाई कमी कशी करणार सांगा महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे पुण्यात तुमची सत्ता आहे केंद्रात तुमची सत्ता आहे मग महागाई का वाढते आमचं जगणं मुश्किल झालंय हा प्रश्न विचारल्यावर अक्षरशः भंभेरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची उडली यांची ही, ही लायकी आहे म्हणून लोक संतापलेले आहेत लोकांमध्ये आता चीड निर्माण झाली कारण सर्वसामान्य माणसाला कुठलीही वस्तू कुठलीही गोष्ट जर आता नजरेने पाहण्याची वेळ असेल आणि खिशात पैसे नसतील तर असलं सरकार काय करायचं असलं सरकार उलटून टाकलं पाहिजे किंवा यांना घरी बसवलं हो पाहिजे फक्त तुमची दिशाभूल करण्यासाठी रोज टेलिव्हिजन मीडियावर बातम्या दाखवल्या जातात आणि तुम्ही तुमची महागाई बेरोजगारी गरिबी हे सगळं विसरून आणि ह्याच दलिंदर लोकांना निवडून देता त्याचा बदला मतदानातून घ्यायची वेळ आले पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये ह्या सगळ्या लोकांचा सुपडा साफ झाला पाहिजे एवढंच सांगायचं होतं कारण आपल्याला मिळणारे चटके हे फार भयानक आहे ते तुम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाहीत लक्षात असू द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे